नमस्कार, मी स्वरूपानंद अनिल भोसले आपल्या लहानपण माझे या खास मुलांसाठीच्या चॅनल मध्ये आपले मनापासून स्वागत करतो. मुलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी 5 सप्टेंबर 2020 शिक्षक दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या स्पर्धारूपी गुरुवंदना स्पर्धेचा रिझल्ट ची उत्कंठा अगदी शिगेला पोहोचली आहे. रिझल्ट ऐकण्यासाठी सर्वांचे कान अगदी आतुरलेले आहेत. स्पर्धारूपी गुरुवंदना स्पर्धेचा रिझल्ट तुमच्या समोर सादर करण्यासाठीच मी आज तुम्हाला भेटतो आहे. तसं पाहिलं तर सर्व स्पर्धकांचे सादरीकरण एक से बढकर एक असेच आहे. ज्यांचे नंबर आले नाहीत त्यांनी निराश होण्याचे काही कारण नाही, कारण त्या प्रत्येकांचे नंबर अगदी छोट्या छोट्या उणीवांमुळे हुकलेले आहेत. त्यांना विजेत्या स्पर्धकांपेक्षा अगदी पॉइंट्स मध्ये कमी मार्क्स आहेत. ज्या स्पर्धकांना स्वतःमध्ये अजून सुधारणा करावयाची आहे किंवा ज्या पालकांना आपल्या पाल्याच्या गुणांना शार्प करावयाची आहे त्या सर्वांनी आपल्या चॅनेलवरील सर्व व्हिडिओज पाहायला हवेत असे आहेत. किमान पक्षी सर्व विजेत्यांचे व्हिडिओज तरी अभ्यासायला हवेत. आणि हो, हा व्हिडिओ देखील तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत किमान 2 वेळा पाहायलाच हवा. तुम्ही खूप काही शिकाल. जे विजेते ठरले त्या सर्वांचे मनापासून अभिनंदन. ज्यांचे क्रमांक थोडक्यासाठी हुकले अशा सर्वांना उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा. विजेते निवडताना प्रस्तावना, हावभाव, वेळेची पूर्तता, शब्दोच्चार, आवाजाचा दर्जा, बोलण्यातील वेग, पाठांतर, स्पर्धकाचा आत्मविश्वास, सादरीकरणातील सहजपणा, व्हिडिओ शूटिंग मधील अचूकता, सादरीकरणाचा शेवट, व्ह्यूज, लाईक्स या सर्वांचा एकत्रित विचार करून गुणांकन केले गेले. गुणांकन अतिशय तज्ञ अनुभवी परीक्षकांकडून करण्यात आले आहे. आता आपण भेटूया तिसऱ्या गटातील विजेत्यांना. उत्तेजनार्थ देवांश क्षीरसागर. देवांश हा अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारा मुलगा आहे. पर्यावरण पूरक गणेश मूर्ती, एक पात्री नाटके, निबंध लेखन, रांगोळी अशा जिल्हास्तरीय राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये त्याने प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे. त्याला क्रिकेट खेळण्याची आवड आहे. रायगडावर राज्याभिषेक सोहळ्यात संभाजी राजेंच्या उपस्थितीत त्याला आपले भाषण सादर करण्याची संधी लाभली. शिक्षक देह या मासिकात देवांश विषयी लेख छापून आला आहे. संस्कृती लवाय मौनम सर्वार्थम साधनम या उक्तीप्रमाणे संस्कृती ही कमी बोलणारी शांत स्वभावाची मुलगी आहे. तिला डान्स करायला आवडते, अवांतर वाचन करते, आवाज स्पष्ट आणि खणखणीत आहे. मीत भाषी संस्कृती स्पर्धेतील भाषणाच्या वेळी मात्र खूप छान बोलते बर का. अर्णव पैकेकर. अर्णव हा हुशार मुलगा आहे. शाळेत नेहमीच पहिल्या क्रमांकावर त्याच्याच नावाची नोंद असते. त्याचे पाठांतर चांगले आहे. जवळजवळ सर्व प्रकारच्या स्पर्धांमध्ये तो मोठ्या हिरीरीने भाग घेतो आणि यश देखील मिळवतो. व्ह्यूजच्या बाबतीत, लाईकच्या बाबतीत किंवा गुणवत्तेच्या बाबतीत सर्वच बाबतीत टॉपला पोहोचण्याची अर्णवच्या कुटुंबाची मानसिक उर्मी जिद्द नक्कीच वाखाणण्यासारखी आहे. त्याचे पालक प्रतिभावंत आहेत. स्पर्धेमध्ये देखील स्वर रचित काव्यच त्यांनी सादर केले आहे. अगदी शेवटच्या क्षणी व्हिडिओ अपलोड करून देखील जवळजवळ सर्वच बाबतीत त्यांनी आपला व्हिडिओ टॉप लावून ठेवला आहे. अर्णवने विटुरायाला घातलेले साकडे ऐकण्यासारखे आहे. दर्शता स्वामी. दर्शताला पाठांतर करणे आवडते. अभ्यासात देखील ती हुशार आहे. चित्रांचे निरीक्षण करायला व चित्रे काढायला तिला आवडतात. देवी देवतांच्या आरत्या, गाणी, पाठ करायला व ती गायला दर्शताला खूप आवडते. इनडोअर खेळांबरोबरच आउटडोअर खेळ देखील दर्शताला आवडतात. क्रीडा प्रकारच्या स्पर्धांमध्ये देखील दर्शता मोठ्या आवडीने भाग घेते व यशस्वी होते. क्रमांक 4 केदार पाटील. केदार हा हुशार मुलगा आहे. त्याला वक्तृत्वाची आवड आहे. अगदी हजारोंच्या गर्दी समोर देखील
केदार सभाधीकपणे अतिशय परकटपणे बोलतो. त्याच्या या गुणामुळे त्याच्या शाळेत त्याला मुलुक मैदानी तोप म्हणूनच ओळखतात. क्रमांक तिसरा, अनघा जाधव फुटाणे. अनघा ही अतिशय मनमिळाऊ आहे. ती सर्वांना मदत करते. प्राणी पक्षी इत्यादींविषयी तिला खूप जिव्हाळा आहे. निसर्गाच्या सानिध्यात राहायला तिला आवडतं. तिला निसर्ग प्रेमी बनवण्यात तिच्या पालकांचे खूप मोठे योगदान आहे. सादरीकरणात तिचा आवाज स्पष्ट आहे, खणखणीत आहे. अनघाला खेळायला भरपूर आवडते. डान्स छान करते. ड्रॉइंगची आवड आहे. स्वावलंबी स्वभावाची आहे. आजी आजोबा म्हणजे सोनेरी केसांचे प्रेमाने ओतंबलेले निकळझरे. अनघाला आजी आजोबा पंजोबा रूपी निकळझऱ्यांच्या पाण्यात तासन तास डुबकी मारण्याचे भाग्य लाभले आहे. त्यांच्या सहवासात राहून अनघा खूप खूप गप्पा मारते. क्रमांक दुसरा, श्रावणी चौगुले. श्रावणी ही फॅन्सी ड्रेस, पाठांतर, वक्तृत्व अशा जवळजवळ सर्व स्पर्धांमध्ये भाग घेते. इंग्लिश वर तिची चांगली कमांड आहे. सादरीकरणात शब्दोच्चार सुस्पष्ट असे आहेत. तिला अवांतर वाचनाची देखील आवड आहे. क्रमांक पहिला, अनुप लंगोटे. अनुप हा अतिशय गुणी मुलगा आहे. त्याचे हस्ताक्षर सुंदर आहे. अभ्यासात तो हुशार आहे. जवळजवळ सर्व स्पर्धांमध्ये तो भाग घेतो आणि यश देखील मिळवितो. मैदानी खेळ त्याला खूप आवडतात. डान्स करायला आवडतो. तो हजर जबाबी आहे. सादरीकरणात त्याचा आवाज स्पष्ट आणि खणखणीत असा आहे. एकंदरीत त्याचं व्यक्तिमत्व अष्टपैलू असंच आहे. अनुपचं व्यक्तिमत्व अष्टपैलू घडविण्यासाठी त्याचे पालक त्याला पोषक असे वातावरण पुरवण्यात तो सुभरी कमी पडत नाहीत. आपल्या पाल्याच्या प्रगतीसाठी सर्वजण आपापल्या परीने कष्ट घेत असतातच. मात्र योग्य दिशेने आणि नेटकेपणाने नियोजनबद्ध संगोपन करणारे लाखातून एकदाच असतात. असे लाखोंच्या गर्दीतून उठून दिसणारे पालक अनुपला लाभले असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. आवाज क्लिअर येण्यासाठी ज्यांना शक्य आहे त्यांनी बोया बाह्य मन हा ओरिजिनल माईक वापरावा. त्यामध्ये डुप्लिकेट देखील मिळतो. ओरिजिनल बोया बाह्य मन माईक साठी तुम्ही 9422352644 बालाजी फोटो या नंबरला संपर्क साधावा. ते तुम्हाला ऑनलाइन घरपोच माईक पोहोच करू शकतात. स्पर्धा तुपान यशस्वी करण्यात मोठ्या संख्येने सहभागी झालेले स्पर्धक, त्यांचे पालक, शिक्षक, चॅनलचे व्ह्युअर्स, चॅनलचे सल्लागार सभासद, परीक्षक म्हणून लाभलेले पट्टन शेट्टी सर, सोलंकर सर, रेणुका पट्टन शेट्टी मॅडम, कमळे सर, शीतल महिमाने मॅडम, पवार सर आदी तज्ञांचे खूप मोठे योगदान लाभले. लहानपण माझे चॅनल तर्फे तुम्हा सर्वांना मनापासून नमस्कार.